नमस्कार, मी ऋतुजा, आपल्या सर्वांचं मायभूमी डिजिटल मीडियामध्ये स्वागत. मित्रांनो, करुणा शर्मा प्रकरणात भाजपचा राष्ट्रीय सचिव पंकज मुंडे यांनी ट्विट करून एक प्रकारे त्यांना पाठिंबा दिला होता. आता भाजपच्या आक्रमक नेत्या चित्रा वाघ यांनी डरकाळी फोडली आहे. बीडमध्ये गुंडराज सुरू आहे अशी घणघाती टीका चित्रा वाघ यांनी केली आहे. पुणे जिल्ह्यातील वानवडी बलात्कार प्रकरणी चित्रा वाघ यांनी पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची भेट घेऊन माहिती घेतली. या प्रकरणात पुणे पोलिसांच्या तपासाविषयी त्यांनी समाधान व्यक्त केलं. परंतु पूजा चव्हाणच्या प्रकरणातही असाच तपास का झाला नाही असा चिमटा देखील त्यांनी काढला. यावेळी त्यांनी परळीत करुणा शर्मा यांना अटक झाल्याबद्दल आपलं स्पष्ट मत मांडलं. प्रसारमाध्यमांशी बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या की बीडमध्ये सध्या गुंडराज चालू आहे. पोलिसांनी करुणा शर्मा यांच्यावर कोणत्या आधारे कारवाई केली याची माहिती देणं गरजेचं आहे. सत्तेचा गैरवापर झाल्याचा आरोपही चित्रा वाघ यांनी केला. मित्रांनो, पंकज मुंडे यांच्याप्रमाणेच भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष असलेल्या चित्रा वाघ याही भाजपच्या फायरब्रँड नेत्या म्हणून ओळखल्या जातात. कोरोना काळात केलेल्या कोरोनाग्रस्तांसाठी केलेल्या कामांमुळे राज्यात नव्हे तर देश आणि विदेशात कीर्ती गेलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांच्यावर केलेल्या टीकेमुळे त्या सध्या चर्चेत आहेत. आमदार लंके यांच्यावर तहसीलदार ज्योती देवरे यांनी गैरव्यवहाराचे आरोप केले होते. त्यावरून वाघ यांनी टीका केली असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख मैदानात उतरले. चित्रा वाघ यांचे पतीच भ्रष्टाचारात अडकले आहेत हे सूचित करीत शेख यांनीच वाघ पैसा खातो आणि वाघिणीला नेऊन देतो अशी बोचरी टीका केली होती. यावर मी वाघ आहे, कोल्ह्या कुत्र्यांना घाबरत नाही असा पलटवार चित्रा वाघ यांनी केला होता. अशी शाब्दिक लढाई करण्यात नेहमीच अग्रेसर असलेल्या चित्रा वाघ यांनी आता बीडकडे मोर्चा वळवलाय. बीडमध्ये चक्क गुंडराज चालू असल्याचा घणघात केला आहे. आता पंकज मुंडेंना चित्रा वाघ यांची साथ लाभल्यामुळे या दोन रणरागिरी करुणा शर्मासाठी रस्त्यावर उतरतात का याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. मित्रांनो, अशाच अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.